अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 11 म्हणजेच प्रशांत नगर परिसरात अजूनही कोणत्याही प्रकारची जंतुनाशक फवारणी करण्यात आली नसून नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लवकरात लवकर फवारणी करण्याची मागणी या परिसरातील नागरिक करीत आहे. संपूर्ण देशभरात कोरोनाचे सावट पसरले आहे, त्यामुळे एकच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सध्या तरी पाहायला मिळत आहे. शासनाकडून तथा महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण परिसरात फवारणी करण्यात यावी असं असताना सुद्धा अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये म्हणजेच प्रशांत नगरात अद्यापपर्यंत कुठलीही जंतुनाशक फवारणी झाली नाही असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. किंवा किशोरनगर, प्रशांत नगर या एरियाला बिलकुल अजिबात त्यांचा कुठल्याही प्रकारचा सहकार नाही आहे. आता जे सॅनिटायझरची आपली जे फवारणी वगैरे आहे हे सुद्धा ते लोक करून नाही राहिले. आम्ही बरेचसे इकडचे नागरिक जे आहो ते त्रस्त आहो. यांना बऱ्याच वेळा आम्ही फोन वगैरे करतो, यांना आम्ही म्हणतो की बा आमच्या एरियाचं थोडंसं लक्ष द्या, तर हे लक्ष द्यायला काही तयार नाही. इथे आम्हाला साफसफाईचाच त्रास आहे. पुन्हा आता सॅनिटायझरची सर्व एरियाला जे फवारणी वगैरे आहे ती फवारणी नाही आहे. घंटागाडीची चक्कर नाही आहे. आता या साऱ्या गोष्टी सारे जे प्रॉब्लेम आहे ते आम्ही सहन करायचे का? साऱ्या लोकांना त्याबद्दल काहीतरी जाणकारी हवी आहे. नगरसेवकाचं कंप्लेंट वगैरे केली का तुम्ही? नाही, नगरसेवकांचं तर राहूनच नाही आमच्या एरियात. कुणी यायलाही तयार नाही, पाहायलाही तयार नाही. आजपर्यंत एकही नगरसेवक नाही आला. त्यांच्याशी संपर्क वगैरे केलाय का तुम्ही? आतापर्यंत प्रयत्न केला पण फोन लावतो तर फोनही उचलत नाही अशी परिस्थिती आहे. नगरसेवक गेले अनेक दिवसापासून या परिसरात आलेच नाही आणि आता कोरोनाचे सावट असताना सुद्धा भारत चौधरी तसेच माजी उपमहापौर चेतन पवार, जयश्री कुर्रेकर आणि रायलीवाले नगरसेवक हे या परिसरातील नगरसेवक आहेत. पण त्यांनी या परिसराकडे पाठ फिरवली आहे, त्यांचे या परिसरात लक्ष नाही आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव या कोरोनाच्या सावटामुळे कासावीस झाला आहे अशी खंत विदर्भ न्यूज समोर प्रशांत नगरवासियांनी व्यक्त केली आहे. आमच्याकडे 10-12 दिवस झाले, 15 दिवस होत आहे ह्या रोगाचा असेरट चांगलं झालेला आहे. तरी एक पण नगरसेवक आमच्याकडे फिरून नाही पाहत आणि फवारणी नाही, कुठलंच सुविधा नाही. आमच्या सर्विस गल्लीच्या नाल्या पण भरून अशा पाणी बेकार वाहत.